पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील बहुचर्चित आणि तितक्याच वादग्रस्त ठरलेल्या पार्किंग पॉलिसीबाबत सत्ताधाऱ्यांना अखेर बॅकफूटवर जावं लागले. संपूर्ण शहराऐवजी केवळ वर्दळीच्या 5 रस्त्यांवरच प्रायोगिक तत्वात आणि ते देखील फक्त दिवसा पे अँड पार्क योजना राबवायचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिली. अर्थात त्यासाठी विरोधी पक्षांचा विरोध कायमच होता. पुणे शहरातील मोफत पार्किंग बंद करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनानं सादर केला होता. महापालिकेच्या स्थायी समितीनं त्याला मंजुरीही दिली होती. शहरातील कुठल्याही रस्त्यावर कुठलंही वाहन पार्क करायचं असेल तर पैसे मोजायला लावणारा असा हा प्रस्ताव होता. महापालिकेतील विरोधी पक्ष तसंच पुणेकर नागरिकांनी त्याला कडाडून विरोध दर्शवला. शुक्रवारी रात्री 9 सुमारास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय पुकारला. त्यावर अगदी पहाटेपर्यंत जोरदार चर्चा झाली. अखेर मूळ प्रस्तावाला अनेक उपसूचनांची जोड देत प्रचंड गदारोळात पार्किंग पॉलिसीला मंजुरी देण्यात आली. ही कमिटी जेव्हा आहे महापौराची, ती कमिटी संदर्भातल्या 6 महिन्यानंतर मला वाटतं नक्कीच जनरल बॉडीमध्ये आम्ही आणू आणि ते सर्व सभागृहामध्ये मांडून कुठले रस्ते करणार आहे, जे ट्रॅफिक विभागाचा अभिप्राय, तज्ञाचा अभिप्राय घेऊन करणार आहे. मला वाटतं 6 महिन्यामध्ये पॉलिसीचा पुणेकरांवर काय त्रास होतो, पुणेकरांना त्याचा फायदा किती होतो, ट्रॅफिक संदर्भातली काय भूमिका आहे, ही सगळी क्लिअर जाणार आहे. आणि मला वाटतं अशा प्रकारचा आम्ही निर्णय करतो. त्यामुळे 5 रस्त्यावर ही योजना आम्ही आता राबवतो. सर्वसाधारण सभेत पार्किंग पॉलिसीबाबत निर्णय घेण्यात आले ते असे. शहरातील फक्त 5 रस्त्यांवर पे अँड पार्कची अंमलबजावणी. रात्रीच्या वेळी पार्किंग शुल्क नाही. पार्किंग धोरणाचा आढावा घेण्यासाठी महापौर अध्यक्षतेखाली समितीची स्थापना. समिती 6 महिन्यात अहवाल सादर करणार. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार. ही एक प्रकारे सत्ताधाऱ्यांनी घेतलेली माघारच आहे. तरी देखील महापालिकेतील विरोधकांचा पार्किंग पॉलिसीला विरोध कायम आहे. पार्किंग पॉलिसी आयुक्तांनी आणली त्या ह्यासाठी आणली की रस्त्यावर गाड्या पार्क होऊ नये म्हणून आणली. त्याच्यामध्ये ह्यांनी रेटमध्ये तफावत करून ऐन टायमाला स्थायी समितीने 10 रुपये 2 रुपये केले. 2 रुपयांनी 10 रुपये केल्याने एक व्यक्तिगत सामान्य नागरिकाला कळणार नाही आपल्या खिशातनं 2-2 रुपये 10-10 रुपये गेलेले. पण ते 2-2 10-10 रुपये ज्या वेळेला 40 लाख वाहनं भरतील त्यावेळेला वर्षाला 2100 कोटीचे ठेकेदारी हे लोक देणार आहेत. मग ते ठेके कुणाला देणार? तर मग ह्यांचे जे लंबू चंपू असतील, गुन्हेगार असतील, गुन्हेवृत्तीचे असतील, ह्या लोकांना देणार. म्हणून आमचा त्या विषयाला विरोध होता. भारतीय जनता पार्टी काय ते सगळे पुणेकरांना कळलं की एक उपसूचना देऊन सुद्धा मूळ प्रस्ताव त्यांनी आज मंजूर करून घेतलाय. 6 महिने त्याला त्यांनी सांगितले की प्रायोगिक तत्वावरती 6 महिने आम्ही अभ्यास करू. गेल्या 10 वर्ष मी सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी अनेक वेळा हा प्रस्ताव आणला. तेव्हापासून सुद्धा जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस होती तेव्हा सुद्धा मनसेचा या प्रस्तावाला विरोध होता. ज्यावेळेस आम्ही मूळ विरोधी पक्ष होतो सभागृहात आणि आज आम्ही 2 नगरसेवक असताना सुद्धा आमची तीच भूमिका आहे. स्मार्ट सिटी तसंच मेट्रो प्रकल्प राबवताना पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी बंधनकारक आहे. मात्र त्यावरून पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. केवळ विरोधी पक्षच नाही तर सत्ताधारी नगरसेवकांमध्ये याबाबत 2 गट पडले होते. तसंच आंदोलनांनाही जोर चढला होता. या पार्श्वभूमीवर पुणेकरांचं हित आणि स्वपक्षाचं हित या दोहोतील मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलाय. या धोरणाचं पुढे काय होतं ते कळेलच. पण कुठल्याही विषयावर एकमत न होऊ देण्याची परंपरा पुणेकरांनी ह्यावेळी कायम ठेवली आहे हे नक्की. अरुण म्हेत्रेस, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. 24 तास रहा एक पाऊल पुढे.